अफवांवर विश्वास ठेवू नका, माजी आमदार बाबासाहेब पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सोशल मीडियावर जाणून बुजून एक अफवा पसरवून जनतेची व कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे. सविस्तर माहिती अशी की सध्या राजकारणात पक्षांतर करण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे असे दिसून येत आहे. याचा फायदा घेत विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर एका कार्यक्रमानिमित्त जुना फोटो, त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हा माजी आमदार बाबासाहेब पाटील असलेली फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून त्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील हे भाजपमध्ये जात असल्याची पोस्ट व्हायरल केली असल्याने पाटील यांनी चाकूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यानंतर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, विरोधी पक्षनेते धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून आगामी विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी पक्षातूनच लढविणार आहे असे सांगून विरोधकांच्या पायाखालील वाळू मात्र घसरवली आहे. ते काहीही अप्रचार करीत आहेत. बालाजी तोरणे, अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी. कालपासून एक व्हिडिओ क्लिप फिरत आहे मतदारसंघात आणि जिल्ह्यामध्ये. ते एका कार्यक्रमाला गेला असताना त्यावेळेसा तो कुठं असेल, विरोधकांनी हा जाणून बुजून रचलेला डाव आहे, त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे आणि मग त्यांनी हा मुद्दाम केलेला एक प्रकार आहे. मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, अजितदादा असतील, मुंडे साहेब असतील, एन सी पीच्या नेतृत्वाखालीच मी निवडणूक लढवणार आहे. कार्यकर्त्यांनी संभ्रमावस्थेत राहू नये या गोष्टीचा खंडन करण्यासाठी मी हा एक व्हिडिओ आपल्यासोबत पाठवत आहे. आणि ज्यांनी कोणी क्लिप केलेली आहे त्याच्यासाठी चाकूर तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याचा आम्ही आता आदेश देत आहोत. पी एस आयला सांगून ज्यांनी खोटी तक्रार केली आहे अशा गोष्टीला वेळीच पायबंद घालावं असं पोलीस डिपार्टमेंटलाही माझी विनंती करतो. आणि कार्यकर्त्यांनी या असल्या कुठल्याही भूलथापाला बळी पडू नये, अफवा पडू नये. आपण राष्ट्रवादीच्याच वतीनं आपण या ठिकाणी काम करणार आहोत आणि त्यांच्या चिन्हावरच मी निवडणूक लढणार आहे.